मित्रांनो नमस्कार, मराठी ब्लॉग साहिल या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि या आपल्या युट्यूब चॅनलच्या या भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आज आलो आहे जिल्हा पुणे आणि त्यातल्या त्यातही तालुका पुरंदर याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या तालुक्यात. आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी नेणार आहे, व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की मी तुम्हाला आज नेतोय कापूरवडला. महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांची दूध आई म्हणजेच आपली धाराऊ गाडे पाटील यांच्या स्मारकाला आज आपण भेट द्यायला जाणार आहोत. कापूरवड हे अंतर पुण्यापासून साधारणतः 37 किलोमीटर अंतरावर आहे आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर साधारण 183 किलोमीटर अंतर आहे आणि जर तुम्ही पुरंदरमधनंच येत असाल तर पुरंदरपासून कापूरवड हे केवळ 19 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, खरं तर आपण कापूरवडच्या रस्त्याने निघतच होतो पण मौसम काही साथ देत नव्हता आणि कापूरवड येण्याअगोदर आम्हाला भरपूर पाऊस लागला त्यामुळे थोडं वेग मंदावला आणि मनात अशी चुकचूक लागली होती की कदाचित आपल्याला आज धाराऊ यांचं स्मारक पाहता येईल का नाही. पण थोड्या वेळाने अगदी आपल्या मौसमाने सुद्धा साथ दिली आणि वातावरण खरोखर असं थंड झालं आणि पाऊससुद्धा थांबला. मित्रांनो, आत्ता आपण जे समोर स्मारक पाहतोय इथे पूर्वी जुन्या वाड्याचे अवशेष होते आणि नंतर 2009 धाराऊ यांच्या वंशजांना सोबत घेऊन ग्रामस्थांनी याच ठिकाणी या वाड्याचा जीर्णोद्धार केला आणि हे सुंदर असे स्मारक उभारले आहे. चला आपण त्याच्या आत जाऊन वास्तू बघूया. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहोत धाराऊच्या वाड्याच्या इथे. पण झालं आहे असं की आपण आता मुंबईवरनं आलो इतक्याला पण त्यांच्याकडे त्या राजवाड्याची म्हणजे त्या वाड्याची चावी नाही आहे. बघूया आता ती लोकं येतात का, कारण की मी आता एकाशी इथे बोललो लोकल माणसाशी आणि ते असं म्हणाले की मी ठीक आहे फोन करून सांगतो त्यांना, कारण की तेही कामावर गेलेले असतात. बघूया आता आपलं जर लक असेल तर आपल्याला नक्की आज जाता येईल. सो आपलं लक ॲक्च्युली कामाला आलेलं आहे आणि झालं आहे असं की इथली जी मुलं सायकल चालवती त्यांनी आज मला आपल्याला मदत केलेली आहे. सो आपण डायरेक्टली आता जाऊया त्यांच्या स्मारकात बघायला काय काय आपल्याला पाहायला मिळतं. दारातच आपल्याला एक वाड्याचं एक जातं पाहायला मिळतं जुन्या काळचं आणि तसं म्हटलं तर सध्या लोखंडी गेट वगैरे बांधलेलं आहे पण त्याच काळची आपल्याला एक जुन्या शैलीतली हे दोन मोठे महाद्वार पाहायला मिळतात. अगदी जुन्या शैलीत एक स्मारक आणि त्याचं खरं तर एका चांगल्या मार्कात रूपांतर केलेलं आहे. हे आहे धाराऊचं मुख्य स्मारक, ते आता आपण पाहूया. काही शिवकालीन ज्योती त्यावेळची पाहायला आपल्याला मिळतं इथे. अतिशय उत्तम इथे काही लेखही आहेत आणि आपल्याला माहिती आहे की धाराऊची ज्यांनी भूमिका केलेली स्वराज्य रक्षक संभाजी मालिक आहेत त्यांचंसुद्धा इथे चित्र आहे. आणि माझं आत्ताच गावकऱ्यांशी बोलणं झालं, ते सुद्धा म्हणत होते की इथे आत्ता आपल्याला जे चौथरा पाहायला मिळतो आहे तिथे एक सुंदरसं धाराऊ मातेचं शिल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. इथे काही लेखही आहे तो आपण एकदा पाहूया. मित्रांनो, कापूरवड हे गाव खरं तर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीच.
स्वराज्याचा विस्तार सुरू असताना शिवाजी राजे व महाराणी सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 साली किल्ले पुरंदरावरच एक तेजस्वी पुत्र जन्मास आला. सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई या 3 मुलीच्या पाठींवरच जन्मास आलेल्या पुत्राचे नाव राजमाता जिजाऊंनी संभाजी असे ठेवले आणि लवकरच शंभूराजे सर्वांचे लाडके झाले. शंभू महाराजांच्या मातोश्री सईबाई महाराज लहान असतानाच आजारी पडल्या होत्या. महाराणी सईबाई या बाळंतवादीने सुद्धा त्रस्त झाल्या होत्या आणि त्यावेळीच कोवळ्या शंभूराजांना दुधाची नितांत गरज होती. तेव्हा गड्याच्याच पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावातील कुलवंत गाडे पाटील घराण्यातील धाराऊ माता यांनी देखील बाळांना जन्म दिला होता. त्यांना 2 पुत्ररत्न जन्माला आले होते. शेवटी किरंदर पुल्ले आणि म्हणूनच किल्ले पुरंदर येथून खुद्द जिजाऊ महासाहेबांनी जवळच असलेल्या कापूरहोळ यातील या गावातील गाडे पाटील यांची सून धाराऊ यांना बोलवून घेतलं व त्यांना शंभूराजांना दूध पाजण्याची नियुक्ती केली. तान्या शंभूराजास या गाडे कुटुंबातील धाराऊ मातेने दूध पाजले आणि दुर्दैवानेच खरं तर 1659 सईबाईंच्या निधनाने अवघ्या 3 वर्षाचे संभाजीराजे मातृसुखाला पारखे झाले आणि अशा या मातेच्या दुधावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजीराजे घडले आणि म्हणूनच महाराष्ट्रातील इतिहासात धाराऊ या मातेचंही विशेष महत्त्व आहे. किंबहुना धाराऊ यांच्यामुळे आपल्याला शंभूराजांसारखे एक दुसरे छत्रपती महाराष्ट्राला लाभले आणि आपल्याला ते पाहायला मिळाले, त्यांची जडणघडण पाहायला मिळाले. शिवाय धाराऊ मातेच्या अमूल्य सेवेबद्दल छत्रपती शिवरायांनीच धाराऊ यांना दर साल 26 होणांची तरतूद केली होती. सोबतच धाराऊ यांचा थोरला मुलगा रायाजी यांना रायगडावर नोकरीस तसंच अंतोजी यांना पन्हाळ्यावर नोकरीस ठेवले होते आणि त्यांचे पती तुकोजी धाडे पाटील यांची कापूरहोळ यांना कापूरहोळची पाटीलकी दिली होती. संपूर्ण परिसरच खरोखर खूप सुंदर आहे. इथे काही सुशोभीकरणाची कामंसुद्धा चाललेली आहेत. शिवाय बाजूलाच एक शंकर बाप्पाचं मंदिरसुद्धा आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि सुंदर अशी महादेवाची पिंड आहे इथे. आणि दारातच जसं आपल्याला नंदी पाहायला मिळतं तसा दारातच नंदीचं शिल्प आहे. खरं तर एक सुंदर वाक्य माझ्या आता मनात येते आणि ते वाक्य खरं तर धाराऊ यांना पुरेपूर साजेसं सुद्धा आहे की देवकीने जन्म दिला, यशोदेने सांभाळला म्हणून जगाचा परमात्मा यशोदा नंदन झाला आणि म्हणून स्वराज्याचा छावा धाराऊ यांचा शंभूभार झाला. मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. एक ऐतिहासिक स्थळाला या वारशाला भेट देता मला मनोमन खूप भरून आलं आणि खूप अतिशय आनंदसुद्धा झाला की धाराऊसारख्या एक स्वराज्य हितासाठी काम करणाऱ्या, शिवाय आपल्या संभाजी राजांना त्यांची वाटचाल घडवण्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या अशा वीर मातेला मी मनोमन प्रणाम करतो आणि तुम्हीसुद्धा या स्मारकाला नक्की भेट द्यायला कापूरहोळला या. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच मॅपची सुद्धा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शंभूभक्तांपर्यंत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला असे वेगवेगळे नक्कीच व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय जिजाऊ आणि जय शंभूराय. मित्रांनो, निघण्याआधी पुन्हा एकदा मी धाराऊ मातेच्या स्मारकाला मनोमन वंदन केलं आणि एक गोष्ट लक्षात आली की जसं मगाशी आपल्याला या मुलांनी स्मारक खुलं करून दिलं होतं त्याचप्रमाणे ते पुन्हा एकदा नीट ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा दारं बंद केली आणि परतीच्या प्रवासाला निघालो.